देश में बढ़ रहे पेट्रोल डीजल कीमतों के साथ ही कृषि बिल के खिलाफ शिवसेना नागपुर की ओर से शहर के वैरायटी चौक पर मोदी सरकार के विरोध में नारेबाजी कर आंदोलन किया गया। आंदोलन में विधायक दुष्यंत चतुर्वेदी, प्रमोद मानमोड़े और दीपक कांसे सहित कार्यकर्ता उपस्थित हुए थे। शिवसेना की मांग है कि मोदी सरकार ने ईंधन दर वृद्धि पर विचार करना चाहिए। साथ ही बीते कुछ दिनों से चल रहे किसान आंदोलन पर भी मोदी सरकार का विरोध किया गया। देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव जे आहे आकाशाला पेटलेले आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे की भाव कमी व्हावे आणि रावसाहेब दानवेंनी जे शेतकऱ्यांच्या बाबतीत विदेशी हा मुद्दा घेऊन त्यांना विदेशी आहे हे संबोधले, त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। मोर्चा काढला आहे मीन्स आंदोलन केलेलं आहे आणि हे भाव कमी झाले पाहिजे आणि दानवे साहेबांना कळलं पाहिजे की बा शिवसेना हे कधीही खपून घेणार नाही, याच्याबद्दल आम्ही आंदोलन केलं। जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की दानवे साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे की ह्या किसान आंदोलनच्या मागे पाकिस्तानचा किंवा चायनाचा हात आहे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाविरुद्ध आणि पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा म्हणतो आमचा निषेध कार्यक्रम आंदोलन इथे आज आयोजित करण्यात आला होता तो चांगल्या तरीकेने पार पडला आहे आणि येणाऱ्या दिवसात जर या सगळ्या गोष्टींवर विचार नाही झाला तर आम्ही आमचे आंदोलन तीव्र करू।